हॅलो. हां हॅलो ललिता, अगं तू आहेस कुठे? अहो तिकडे कुठे बघता, इकडे बघा. हां इकडे. हां त्या बाई इकडे नाही, इकडे मागे बघा माझ्याकडे. इकडे इकडे उभी राहिले मी, दिसले का? अरे हां हां. सॉरी अगं दिसलीस नाही. बाई बरोबर दिसली, मी नाही दिसत तुम्हाला. बसली होतीस. अरे वा, मी बरोबर नसतं नाही पटकन झाली तुझी खरेदी. खरेदी करायला मला फक्त पैसे लागतात, बाकी कुणी नाही लागत. अच्छा. तू क्या पैर डोके पर रखे चलेगा क्या तू? हळू हळू, घर नाही रस्त्यात होता पण गेला तो. बर आता काय प्लॅन? मी नाहीये मुंबईत. आता ते कॉन्टिनेंटल फूड कसं काय खाणार आपण? घराबाहेर पडायला मिळाले ना, आता रस्त्यावर वडापाव खाल्ला ना तरी ते सुद्धा कॉन्टिनेंटल फूड सारखंच लागेल मला. ही मस्त आहे कल्पना, चांगले दोन दोन वडापाव खाऊया. बाहेर आहेत ना वडापावच्या गाड्या. हिमटेगिरी करू नका, एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊनच खायचंय आपण. आणि हिऱ्याची अंगठी विसरलेली नाही मी. चला निघूया. चला निघा निघा, नाही मी सोडणार नाही तुम्हाला. हो काय हे कोण उचलणार मी? या पर्स राहू दे तुझ्याकडे. खाकुटला मारायला दिले ना ते बघा आधी. काय चाळे करताय? घर अगदी सोनं सोनं वाटतंय. स्वानंदी बेटा, तुम्हाला कुठं बाहेर जायचं नाहीये ना? नाही, गणपतीची सुट्टी आहे क्लासला. पण तुमचं माहेरही इथंच आहे ना जवळपास? हो. नाही पण कारण असल्याशिवाय मी नाही जात माहेरी. वा, आणि खूप बारीक सारीक कामं असतात घरात, अशा वेळी ना ती निवांतपणे उरकता येतात. आणि तसंही तुम्ही घरात आत म्हटल्यावर तुम्हाला काही लागलं तर आम्ही हसायला हवं ना. आणि आई आणि आजीला पण नाही आवडणार मी तुम्हाला एकट्याला टाकून माहेरी गेले तर. उत्तम, अतिशय उत्तम संस्कार आहेत तुमच्या घरचे. निलिमा बेटा. काय काका? तुमच्या आई सुद्धा मुंबईला आल्यात ना? हो. बऱ्या आहेत का आता? हो, मामाकडे आली आहे ती आणि आता बरी आहे. आणि वत्सलाही कुठं दिसली नाही, कुठे गेल्यात त्या? त्या घरी गेल्यात, त्यांच्या चाळीतलं कुणीतरी कर्जतला जात आहे तर त्यांच्या हाती काकांसाठी गणपतीचा प्रसाद द्यायला गेले. आणि कसली तुमची बारीक सारीक कामं चालली आहेत? हा ते तर बाजूला ठेवा आणि इकडे या, आम्ही काय सांगतोय ते ऐका. मला सांगा, इथे जवळपास चांगलं हॉटेल आहे का, म्हणजे लेकी सुनांना घेऊन जाता येईल असं? हो आहेत ना, भाऊजी नेतात आम्हाला कधी कधी. नाही म्हणजे जवळ आहे की लांब आहे? नाही जवळ पण आहेत, पण तुम्ही का विचारताय? आज आम्ही तुम्हाला हॉटेलात जेवायला घेऊन जाणार. काय हॉटेलमध्ये? होय. त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांचे चांगले संस्कार दिसतात. ते चांगले संस्कार याही घरात रुजावे असं नाही वाटत तुम्हाला? वाटत ना, पण कसे रुजणार? आई बाबा श्वास घ्यावा इतक्या सहजपणे खोटं बोलतात. खोटं बोलणं ना त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग झालाय. त्यांना व्यसन आहे खोटं बोलण्याचं. बरोबर बोललात. आणि त्यातून ते कुठलं सुख मिळवतात हेही माहिती आहे तुम्हाला? पैसा, फक्त पैसा आणि मोठेपणा. सगळ्या गोष्टींचं श्रेय घ्यायचं आणि पूर्वीच्या श्रीमंतीच्या तोऱ्यात वावरायचं, ह्यातच सुख आहे त्यांचं. काका मला ना श्रीमंतीचा राग नाहीये, पण असं खोटं वागून आयत्या मिळालेल्या श्रीमंतीचा ना मला तिटकार आहे. हे असं वातावरण पाहिलं ना की मला सतत माझ्या मामे भावाची आठवण येते. तोही असाच आमच्यासारखा मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलाय. त्याचं असं खूप होतं की मला खूप पैसा कमवायचा आहे, खूप मोठं व्हायचं आहे. आणि ना खूप हुशार आहे तो, खूप मेहनतीने तो डॉक्टर झाला. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो नावाजलेला डॉक्टर आहे. 3 गाड्या 2 बंगले त्याचे स्वतःचे न्यूजर्सीत. पण त्याचा अभिमान आहे मला, कारण ही श्रीमंती आहे ना त्याने कष्टाने मेहनतीने मिळवली. पण आई बाबांना कष्टच करायचे नाही आहेत, बसल्या जागी त्यांना भरपूर पैसा हवा, म्हणून हे असं कारस्थान घोटाळे करावे लागतात. आता मला नाही वाटत आई बाबांचा हा स्वभाव बदलेल. बदलेल
ललिता बदलल्या की माधवही बदलेल. कशा बदलतील आई, त्यांची हाव, त्यांच्या मागण्या पूर्णच होत नाही, संपतच नाही. एक गोष्ट मात्र आम्ही अनेक वर्ष पाहतोय, गोष्टीतल्या राजाचा जीव जसा पोपटात असतो तसा ललिताचा जीव इंद्रनील मध्ये आहे. जेव्हा इंद्रनीलला हे सगळं समजेल तेव्हा ललिता स्वतःला आपोआप बदलून टाकते. हे सगळं म्हणजे आईंबद्दल कसं सांगू यांना, त्यांना कसं सांगावं ना, हाच खूप मोठा प्रश्न आहे माझ्या समोर. आणि आत्ताच नाही, अगदी लग्न झाल्यापासून त्यांना सगळं कळल्यावर नाही सहन होणार. माझ्यावर विश्वास ठेवा स्वानंदी, पेशंट घरचाच असला की उपचार करताना घरचा डॉक्टर असला तरी त्याचे हात थरथरतातच. एकदा त्याला कळलं की उपचार केल्याशिवाय रोग बरा होणार नाही की मग डॉक्टर सुद्धा मागे हटत नाही. इंद्रनीलला हे सगळं कसं सांगायचं, कशी सुरुवात करायची आणि कसा शेवट करायचा ते तुम्हीच ठरवा. काय करू तेच कळत नाहीये मला. आणि सासूबाई असल्या तरी मला माझ्या आईसारखे आहेत. आणि आईचा अपमान कसा करायचा, मोठ्यांचा अपमान करायचा नाही हेच ऐकत मोठी झाले मी. स्वानंदी, आपले सगळे सोयरे समोर आहेत हे पाहिल्यावर जर अर्जुनानं शस्त्र खाली ठेवलं असतं तर कौरवांचाच विजय झाला असता, कौरवांचंच राज्य आलं असतं. काय झालं, तुम्ही असलात का? नाही, ते जुन्या गोष्टी आठवल्या वच्छाते. पण मला हेच सांगते, आजी पण हेच सांगते की तू अर्जुन नाही कृष्ण हो. तुमच्या आजींना पाहिल्यावर हे जाणवलं होतं, तुमच्या संपूर्ण कुटुंबावर या माऊलीच्या संस्काराची सावली आहे. आणि तुमची आजीच तुम्हाला हे सांगू शकते की खोटेपणा आणि अन्याय कधीही सहन करायचा नाही. शस्त्र हाती घ्यायचं, समोर कोण आहे हे बघायचं नाही, अन्याय निपटून काढायचा. आम्हाला आमचं कुटुंब देशपांडे कुटुंबासारखं व्हायला हवंय आणि ते तुम्हीच घडवून आणू शकता. जागीरदारांना तुमच्यासारखी सून कधी लाभली नाही आणि लाभणारही नाही. आम्हाला विश्वास आहे स्वानंदी, पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा दोन गोष्टी झालेल्या असतील. कोणत्या? पहिली म्हणजे ललिता माधव नक्की सुधारलेले असतील आणि दुसरी या आजोबाच्या मांडीवर खेळायला एक गोड अशी नात आलेली असेल. उद्या आम्ही निघू, पण तुम्ही लवकरात लवकर हे सगळं सांगाल ना इंद्रनीलला? मी सगळं करू शकते पण ह्यांना नाही दुखावू शकत. पण तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे, आता ह्यांना सगळं खरं सांगण्याची वेळ आली आहे. आणि ते सांगण्याचं माझ्यात बळ यावं असा आशीर्वाद दे. शुभम भवतु. स्वानंदी, मला तुला भेटायचंय. मला नाही भेटायचंय तुला, मला तुला एक भयंकर गोष्ट सांगायची. ते बघ, तू जे केलंस त्याहून भयंकर अजून काही असूच शकत नाही. असू शकत नाही, आहेच. स्वानंदी, हे बघ, मी गुन्हेगार आहेच, पण माझ्या बरोबर आणखीन कोण कोण सामील आहे हे तुला कळायलाच हवं.